नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रविवारच्या 12 मार्चच्या एक दिवसीय जनता कर्फ्यूने नेमकं काय होणार आहे यावरती चर्चा करूयात. कोरोना विषाणूचे आयुष्य काही पृष्ठभागांवर 12 तासांपेक्षा कमी आहे. जनता कर्फ्यू 14 तासाचा, म्हणजे या 14 तासांमध्ये ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचे विषाणू आहेत अशा ठिकाणी किंवा पॉईंट्सना नक्की स्पर्श केला जाणार नाही व आपोआपच ही साखळी तुटण्यास मदत होईल. बरेच जण ऑफिसवरून शनिवारी रात्री घरी पोचल्यावर बाहेर पडणार नाहीत असे गृहीत धरूयात. रविवारी सकाळपासून जनता कर्फ्यू रात्री 9 वाजेपर्यंत लागू होईल. रविवारी रात्री 9 नंतर कर्फ्यू संपला तरी बहुसंख्य जनता घरातून बाहेर पडणार नाही असे गृहीत धरायला हरकत नाही. म्हणजे तसं पाहिलं तर शनिवार रात्रीचे 9 पासून जास्तीत जास्त लोक, म्हणजे 24 तास अधिक रविवारी रात्री 9 पासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत 10 तास, बरोबर 34 तास होतात. इथे गृहीत धरले आहे की सोमवारी सकाळी 7 वाजता व्यक्ती कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला आहे. 14 तासाच्या किंवा वरीलप्रमाणे पाहिलं तर 34 तासांच्या जनता कर्फ्यूमुळे आपण स्वतःला व आपल्या परिवाराला या महाविषाणूपासून सुरक्षित करण्याचा चांगला प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक विषाणूला जिवंत राहण्यासाठी होस्ट लागतो. येथे होस्ट म्हणजे मानवी शरीर असे म्हणूयात. जर जनता कर्फ्यूमुळे होस्ट न मिळाल्याने विषाणूच्या फैलावास अटकाव होईल, यालाच म्हणतात ब्रेकिंग द चेन. म्हणून प्रत्येकाने जनता कर्फ्यूमध्ये सामील होऊन स्वतःला, आपल्या परिवाराला व आपल्या शेजाऱ्यांना आणि आपल्या देशवासियांना सुरक्षित करायचे आहे. जर आत्ता हे झाले नाही तर मग भविष्यातील लॉकडाऊनसारख्या इतर कडक उपायांना सामोरे जाण्यापासून दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. सध्या इटली व स्पेन या 2 देशात लॉकडाऊनसारखी स्थिती आहे.